या बातमीचे प्रायोजक आहेत सात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मौलाली चौक सोलापूर। नदीचे पात्र कायम प्रवाही राहिले तरच जीवन समृद्ध होतं। प्रत्येकानं नदीच्या स्वच्छतेसाठी अग्रक्रमानं पुढाकार घ्यावा। सगळ्यांच्या सहकार्यातूनच नदीचं पावित्र्य राखणं शक्य। आजच्या काळात पर्यावरण संवर्धनाची खूप मोठी जबाबदारी सर्वांवर आली आहे। ज्या हेतूनं ही संगमारती सुरू करण्यात आली आहे ती खरोखरच आध्यात्मिक आणि वास्तविक जीवनात काळाची गरज आहे, असं प्रतिपादन मंद्रू पोलीस ठाण्याचे API रवींद्र मांजरे यांनी केलं आहे। महाशिवरात्रीनिमित्त 70 संकुडल दक्षिण सोलापूर येथे नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी संगम आरती आयोजित करण्यात आली होती। यावेळी ते बोलत होते। API मांजरे यांच्या हस्ते संगम आरती करण्यात आली। प्रारंभी दीपप्रज्वलन सोलापूर CIDचे DYSP श्रीशैल राजा तर गंगापूजन MK फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगुणरे तर डॉक्टर अनिल हविनाळे यांच्या हस्ते नदीला नैवेद्य अर्पण करण्यात आला। सर्व दिग्गज व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नदीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। यावेळी दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।